नमस्कार। पावसाच्या चांगल्या हजेरींनी पाणी कपातीचे संकट गेल्या आठवड्यात टळले, पण एंड सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा प्रभाव मुंबईत जाणवू लागला आहे। त्यामुळे प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत आहे। वाढलेले ऊन आणि प्रमाणात वाढ झालेले मुंबईकरांची अस्वस्थता वाढली आहे। पण येत्या काही दिवसासाठी सुरेचा हा चढलेला पारा कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे। येत्या 4 ते 5 दिवसापर्यंत उन्हाचा पारा कायम राहील असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकरांनी यांनी वर्तवला आहे। मुंबईत गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये उकाड्यात वाढ झालेली वातावरण अनुभवत आहे। अचानक वातावरणात तापमानात आणि आर्द्रतेमध्ये झालेल्या वाढीमुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहेत। परिणामी पावसाच्या हजेरीवरही त्याचा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे। काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी तर अनेक ठिकाणी कडाक्याचे ऊन पडल्याचे मुंबईत दिसून येत आहे। पण अशा वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। येत्या काही दिवसांमध्ये असेच वातावरण कायम राहणार आहे असल्याने मुंबईकरांना अशा वातावरणात काळजी घेणे अपेक्षित आहे। हवामानातील बदलामुळे मुंबईतील तापमानात वाढून आलेले आहे। येणारे काही दिवस सप्टेंबर हे हीटचेच असणार आहेत, तर मुंबईकरांना पावसाळ्यात गर्मीची होईल, तर पाणी कपातीचे संकट गेल्याचे आठवड्यात टळले, पण एंड सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटचा प्रभाव जाणवू लागला। त्यामुळे उकाड्याला सामोरे जावे लागत आहे। वाढलेले ऊन आणि आर्द्रतेचे प्रमाणाचे वाढ झाल्याने अस्वस्थ वाटू लागले आहे। पण येत्या काही दिवसासाठी हा चुडलेला सूर्याचा चढलेला पारा कायम राहणार आहे असे हवामान विभागाचे म्हणणे आहे। येत्या 4 ते 5 दिवसापर्यंत उन्हाचा पारा कायम राहील असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवला आहे।